मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 ची जी थीम आहे त्या थीममुळे येत्या काळामध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात राडे होण्याची शक्यता आहे. तर काय आहे नेमकी थीम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी हाय हॅलो नमस्कार, मी राजेंद्र भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. बिग बॉस संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल ऐकणं दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही जर बिग बॉस OTT सीझन 1 जे आत्ताच संपलं ते जर बघितलं असेल तर त्या बिग बॉस OTTमध्ये कनेक्शनच्या जोड्या किंवा थीम दिली होती. एंट्रीच्या वेळेसच जे 6 बॉईज होते त्या 6 बॉईजला समोर बसवलं होतं आणि जी कुठली महिला घरामध्ये किंवा त्या सेटवरती प्रवेश करेल तिला एक चॉईस दिला होता की समोर बसलेल्या पुरुषांपैकी बॉईजपैकी एकाला ती निवडणार होती आणि घरामध्ये त्याच्याबरोबर ती कनेक्शन करणार होती. तर अशाच प्रकारचं कनेक्शन किंवा थीम बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये मेकर्सने आणण्याचं ठरवलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी घरामध्ये राडे करण्याचं इथे निश्चित केलेलं आहे बिग बॉसने. तर ही थीम अशा प्रकारे आहे की जेव्हा एखादी महिला बिग बॉस मराठीमध्ये जेव्हा एखादी महिला घरामध्ये प्रवेश करणार होती त्यावेळेस तिला समोर तुमच्याकडे कुठली ड्युटी असणार आहे ते तिथे दाखवण्यात आलं होतं आणि जे कोणी पुरुष एंट्री करत होते त्यांच्याकडे एक इन्व्हॉल्व होतं, लिफाफा होता. ते घरामध्ये गेल्यानंतर बजर वाजल्यानंतर त्यांनी तो लिफाफा उघडायचा आणि त्यामध्ये कुठली ड्युटी होती ते त्यांनी बघायचं होतं. तर महिलांसाठी इथे एक प्लस पॉईंट ठेवलेला आहे की महिला या घराच्या मालकीण असणार आहे आणि पुरुष आहेत ते घराचे सेवक असणार आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 ची हीच थीम आहे. कनेक्शन असणार आहे परंतु मालकीण आणि सेवक असं कनेक्शन असणार आहे. येत्या काळामध्ये ते बदलू पण शकतं परंतु एका आठवड्यासाठी हे कनेक्शन बिग बॉसने ठेवलेलं आहे किंवा ही थीम बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, महिलांना तर घराचं मालकीण बनवलेलं आहे परंतु पुरुषांना तिथे सेवकाची भूमिका दिलेली आहे. तर यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं होण्याची शक्यता आहे. तर घरामध्ये असे काही कंटेस्टंट आहेत की ते मालकीचा हुकूम मानणार नाही किंवा हे जेव्हा मालक होतील पुरुष तर स्त्रिया मालकाचा हुकूम मानणार नाही, तर यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात राडे होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या जोड्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, जिमची मालकीण आहे ती म्हणजे सोनाली, सेवक आहे दादूस म्हणजे आपला संतोष चौधरी, किचन नाईटची मालकीण आहे ती म्हणजे स्नेहा, सेवक आहेत जय आणि विशाल, बेडरूमची मालकीण आहे ती म्हणजे मीरा, त्याचा सेवक आहे आविष्कार, तर किचन डेची मालकीण आहे ती म्हणजे सुरेखा कुडची, संतोष आणि आविष्कार हे तिचे सेवक आहेत, डिशेस म्हणजे भांडी घासण्याची जी मालकीण आहे ती म्हणजे तृप्ती आणि तिचे सेवक आहे ते म्हणजे उत्कर्ष आणि अक्षय, तर लिव्हिंग आणि डायनिंगची मालकीण आहे ती म्हणजे गायत्री दातार आणि सेवक आहे जय, तर गार्डनची मालकीण आहे ती म्हणजे शिवलीला आणि सेवक आहे तो म्हणजे विकास, बाथरूमची मालकीण आहे ती म्हणजे मिनल शाह आणि सेवक आहे तो म्हणजे विकास. तर विकास गार्डन आणि बाथरूम या 2 ठिकाणी आहे. मित्रांनो, या थीममुळे येत्या काळामध्ये घरामध्ये मोठ्या प्रमाणात राडे होण्याची शक्यता आहे. तर हे स्पर्धे किती गुन्ह्या गोविंदाने राहतात हे आपल्याला बघावं लागेल की घालतात 7 बाऱ्यावरनं राडा हे सगळं आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण बिग बॉस संदर्भातील अशाच अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तुमच्या रजा घेतो, धन्यवाद. ओके, बाय बाय अँड टेक केअर.